असू दे ना, आज आम्ही पण अनेक अनेक आमदार माझी पण भेट घेतात. तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली, त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बँकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. अशा भेट घेतली काय बिघडलं? अजित गव्हाणे पक्ष प्रवेश केलेला आहे नगरसेवक, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाईट वाटतं? मी मागे ह्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं ना, निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं, काही जागा ही आता आमच्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं. कारण आज भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे, समोर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभा ठरणार शिवसेना अशी युती आहे. जिथं उभाट्याला जागा जाईल तिथं राहिलेल्या दोन पक्षातला एखादा स्ट्रॉंग उमेदवार असेल किंवा स्ट्रॉंग बनण्यापेक्षा त्याला इच्छाच असेल की नाही आज ह्यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं, ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील. ही सुरुवात आहे, अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील.